परळी शहरामध्ये अनेक प्रतिभावंत कलाकार बघायला मिळतात. अनेक जण आपल्या कलाकृती विविध माध्यमातून सादर करत असतात. गणेशोत्सव व गौरी गणपतीचा काळ यात अनेक जण आपल्या कला प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या 25 वर्षापासून असाच एक हरहुन्नरी कलाकार परळीमध्ये आकर्षक अशा प्रकारचे देखावे करत असतो. परळी शहरात या देखाव्यांना मोठी प्रसिद्धीही मिळालेली आहे. बिरू भंडारे असे या हरहुन्नरी कलाकाराचे नाव आहे. गेल्या 25 वर्षापासून बिरू भंडारे हे आपल्या गौरीसमोर वेगवेगळे आरास करतात. त्याचबरोबर गणेशोत्सवात आणि गौरी गणपती काळामध्ये विविध प्रकारचा सामाजिक संदेश देत आकर्षक अशा प्रकारचे देखावे तयार करतात. यावर्षीही बिरू भंडारे यांनी अतिशय मनमोहक अशा प्रकारचे देखावे तयार केले असून लेख वाचवा, लेख शिकवा अशा प्रकारचा सामाजिक संदेश देत आधुनिक लष्कर, परळीचे होणारे प्रस्तावित आधुनिक रेल्वे स्थानक आदींची प्रतिकृती त्यांनी आपल्या देखाव्यात समाविष्ट केली आहे. त्याचबरोबर पावनखिंडीचा आकर्षक अशा प्रकारचा देखावा सादर करून बाजीप्रभू देशपांडे यांचा देखावाही त्यांनी सुंदररित्या साकारलेला आहे. बिरू भंडारेंच्या या आकर्षक अशा देखाव्याला पाहण्यासाठी परळीतील नागरिक दरवर्षीच नेहमी गर्दी करतात. यावर्षीही बिरू भंडारे यांचा हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. एकावा 2 महिन्यापासून केला होता. माझ्या डोक्यात झालं की एक पहिला मुद्दा लेख वाचवा, लेख शिकवा. दुसरे म्हणलं आपल्या भारताचं समजा चंद्रयान 40 दिवसामध्ये वर पोहोचले हे बी माझ्या डोक्यात आलं होतं. पुन्हा दुसरे आपलं टावर कसला देखावा केला राजस्थानी गणेश मंडळ. दुसरे बाजीप्रभू देशपांडे यांचाही चांगला देखावा केला. आपल्या इथं नवीन रूपामध्ये एक रेल्वे स्टेशन होणार आहे त्याचाही चांगला सुंदर देखावा केला. हे मला 35 वर्ष लहानपणापासून नाद आहे म्हणून मी पहिल्यापासून मी हेच करतो. मला लक्ष्मी गौरवचा उत्सवचा बहुत पहिल्यापासून नाद आहे. ते मग असं वाटतं की कवा येते ना कवा नाही जवळ आले की पहिल्यापासून एक नंबर एक करू वाटतं मला. किती दिवस लागले करायला? मी कमीत कमी बघा 2 महिन्यापासून तयारी करतो. ही हातानेच करतो स्वतः, कुठं रेडीमेड आणत नाही काही नाही, स्वतः हाताने करायचं. पुन्हा ती चांगलं वाटत नसलं ती मोडायचं, दुसरं आणायचं, असं करायचं. नंबर एक करतो पहिल्यापासूनच. समजा खर्च मी हमाली काम करतो, शेतली नाही काही नाही, मग ते आपल्याला छंद आहे म्हणून 10 रुपये इकडे घालायचे, 10 रुपये संसारात घालायचे. असं घरचे खर्च मला वर्षाकाठी नाही नाही म्हणून 9-10 हजार 10 हजार 12 हजार रुपये येत आहे. तरी आमचे घरचे काही म्हणत नाही देत, आपल्याला छंद म्हणते तर लोक पेण्याखाण्यात घालतात इकडे घालतात. तर आपण हे लक्ष्मीसाठी आपण गौरीसाठी घालायचं देवासाठी असं पहिल्यापासूनच नाद आहे मला.